अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जामनेर शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। या तिरंगा पदयात्रेत 1111 फूट लांबीचा तिरंगा ध्वज या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरला असून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आमदार गिरीश महाजन, जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन तसेच जामनेर शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। भारत माता की जय।
परिषदेच्या पदाधिकारी अंकिताताई उपस्थित सर्व पदाधिकारी माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी तरुण मित्र आज आपण आजादीचे 75 वर्ष पूर्ण करून हिरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत आणि त्या निमित्ताने आपण जवळपास 1111 फूट लांबीचा हा ध्वज तयार केला आणि जिल्ह्यामध्ये मला वाटतं जामनेर तालुका विद्यार्थी परिषद नंबर 1 असेल आपण एवढी मोठी रॅली काढली पुणे विभागात त्यामुळे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. सुरुवातीला परिषदेला त्यावेळेला मला सांगितलं की मी सुद्धा 3 वर्ष इथे महाविद्यालय शिकलो नंतर 2 वर्ष पुण्यात शिकलो त्यावेळेला मी विद्यार्थी परिषदेच काम करत होतो. मी 505 वर्ष जीएस होतो जामनेरला होतो आणि पुण्याला गेले आलोय पण तो आज मला अभिमान वाटतोय अतिशय आनंद वाटतोय की विद्यार्थी परिषदेने एवढ्या मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी जमवले आणि मोठी रॅली या ठिकाणी काढली. आज आपण हिरक महोत्सव साजरा करत आहोत स्वातंत्र्याचा आणि त्यानिमित्त हर घर झेंडा एक नवीन अभियान माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर हा ध्वज लावायचा. हा ध्वज म्हणजे फक्त 3 रंगाचा ध्वज नाहीये तर यांची अस्मिता आहे, यांची प्रेरणा आहे, हे देशभक्तीचं एक आमचं गान आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या घरावर 13, 14, 15 3 दिवस हा राष्ट्रध्वज लावायचा. 16 तारखेला मात्र सकाळी सन्मानाने तो राष्ट्रध्वज करून त्याची घडी करून आपल्या घरामध्ये पेटीमध्ये ठेवायचा आहे. अन्यथा आपल्या इतर ध्वजाप्रमाणे कुठेतरी रस्त्यावर पडतोय, पायदळी तुडवला जातोय, कुठेतरी काटा गुंडामध्ये अडकलेला आहे असं कुठेही होता कामा नये. आपल्या फिरता नसेल चुकून गल्लीमध्ये एखादा ध्वज पडलेला दिसला कुठे इतर ठिकाणी दिसला रस्त्यावर दिसला तर ती काढून सन्मानाने आपल्या खिशामध्ये आपल्या बॅगमध्ये ठेवली जातरी ती आपल्या प्रत्येकाची आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल की याचा अवमान होईल असं कुठेही होता कामा नये. आणि आपण प्रत्येकाने आपण तर लावायचा पण आपले शेजारी पाजारी आपले मित्र आप्तेष्ट नातेवाईक आपल्या घरातल्या प्रत्येक घरावर हा राष्ट्रध्वज लावलेला आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, तुमची आमची आहे. मित्र आपण बघतात अख्ख्या जगामध्ये काय चाललेलं आहे. अर्धे जास्त जगाचे राष्ट्र जे देश आहेत ते युद्धाच्या छायामध्ये रशियामध्ये काय चाललंय, चायनामध्ये काय चाललंय, पाकिस्तानमध्ये काय चाललंय, बांगलादेशात काय चाललंय, नेपाळमध्ये काय चाललंय सर्व तुला राजस्थान लागलेली आहे. मला आपल्याला सांगायला आनंद होईल आवडेल. मी इस्रायलमध्ये नेहमी जात मी 2-3 वेळा इस्रायलला गेलो आणि इस्रायल माझं सगळ्यात आवडतं राहत. मी 30 वर्षापासून आमदार आहे. मी विद्यार्थी परिषदेमध्ये निवडणुका लढून लढून बाहेर पडलो आणि बाहेरच्या निवडणुकीमध्ये आलो. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर इथे मी पहिल्यांदा नगराध्यक्ष झालो, सरपंच झालो या गावाचा. 3 जिल्ह्यामध्ये नाही तर 2-4-5 जिल्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेही नसेल एवढा मोठा अश्वारूढ भव्य दिव्य पुतळा शिवाजी महाराजांचा आम्ही समोरच्या चौकामध्ये गद्याचे शिल्पकार महामानव बाबासाहेब पुतळे यांचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी बसवणार आहोत. ज्यांनी त्यांनी या देशासाठी केलेलं आहे, राज्यासाठी केलेलं आहे, स्वराज्य टिकवण्यासाठी केलेलं आहे त्यांनी उल्लेख केला. मित्र अनेक वेळांचा उल्लेख केला. आज देशाचं स्वातंत्र्य काही सहज मिळालेलं नाहीये. पुढच्या पिढीला याची कल्पना यावी. 75 वर्ष झाले मागची पिढी गेली ज्यांनी तो काळ बघितला तो तुम्ही आम्ही बघितलेला नाही. स्वातंत्र्य कसं मिळालं, कशा पद्धतीने मिळालं का, असं सजन मिळालं का? ब्रिटिशांना आम्ही सांगितलं की भाऊ घेऊन टाका जा तुम्ही आता तुमचे लंडनला असं झालंय का? तर नाही.
हजारो लोक हजारो क्रांतिकारक हे धारातीर्थ पडले, आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या, आयुष्यभर जन्मठे भोगल्या, सावरकरांनी काळा पाण्याची शिक्षा भोगली. मी त्या ठिकाणी 4 वेळा जाऊन आलो. त्यांच्या त्या कस्टडीमध्ये जर आपण गेलो तर आपण अर्धा तास सुद्धा राहू शकणार नाही, अर्धा तास तासभर सुद्धा थांबू शकणार नाही, अशा काळ कोठडीमध्ये सावरकरांना दाबून ठेवण्यात आलेलो. भगतसिंग असेल, चंद्रशेखर असेल, अनेक लोक, सुरेश कुमार असेल, 14 वर्षाचा आमचा शाळकरी विद्यार्थी होता, नंदुरबार मधला, हसत हसत तिरंगा हातात घेऊन सामोरं गेला ब्रिटिशांना, छातीवर गोळी झडली, मृत्युमुखी पडला, तुमच्या आमच्या वयाचा, तुमच्याच वयाचा. आणि म्हणून अनेक लोकांची नावं सांगताय तुम्ही, की त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, संसाराची राखवण केली, माझ्या बायकोचं काय, माझ्या मुलांचं काय, माझ्या वडिलांचं काय, याची कधी चिंता केली नाही. तुम्ही आम्ही फार सुखी नशिबवाना की तुम्हाला आम्हाला काही भोगायला मिळालं नाही, आपल्याला आहे तर स्वातंत्र्य मिळतंय. तरुणांची संख्या तरी सर सगळ्यात जास्त आहे. आम्ही सगळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनुयायी आहोत. आणि म्हणून आम्ही वस्त्रापासून लांब राहिलं पाहिजे. आम्ही झेंडे लावू, अमृत बसो करू, सुवर्ण बसो करू, पण आमची तरुण पिढी कशी असली पाहिजे, या देशाकडे बघण्याचं सामर्थ्य हिंमत अमेरिकेचं व्हायला नको, चायनाचं व्हायला नको. आज आम्ही मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देशाचं काम चाललेलं आहे. त्यांनी सांगितलं या ठिकाणी पूर्वी आम्ही देशाच्या बाहेर जायचो, त्यावेळेला देशाच्या बाहेर गेलं पुढे तर कुठून आले, तर आम्ही सांगायचं इंडियातून आलो, वी आर फ्रॉम इंडिया. लोक कशी वाकडी माझ्या, हा इंडिया उधारी वाले सगळे. ही परिस्थिती होती. रखपण लिहायचे लोक, मेरा देश महान, सब दुनिया में काम, हे ट्रकवर लिहायचे, आम्हाला लाज वाटली पाहिजे. हे लोक लिहित होते पण आम्ही म्हणायचो. आज काय परिस्थिती आहे, आज काय परिस्थिती आहे, आज जगाच्या पाठीवर जी सगळ्यात मोठी मासिक आहे, अमेरिकेसारख्या राष्ट्रांची, लंडन सारख्या राष्ट्रांची, त्यामध्ये नंबर एकचा लोकप्रिय नेता कोण असेल जगामध्ये, कोण आहे, नरेंद्र मोदी आहे. आता मला केवढ्या विमानाची बाब आहे, आज जगाच्या पाठीवर सगळ्यात लोकप्रिय नेता कोण, तर नरेंद्रभाई मोदी आहे. आज देशामध्ये परदेशामध्ये आम्ही कुठे गेलो तर आम्ही इंडिया सांगितलं, आम्ही देशाचं नाव सांगितलं, आम्ही इंडियाचं नाव आहे, उभ्या करून फ्रॉम इंडिया. लोकांना घेतो इंडिया, मोदीजी केवढा मान आहे, केवढा सन्मान आहे, केवढा अभिमान आहे. आणि म्हणून मला वाटतं मित्र, आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाची घोडदौड चाललेली आहे. देशातल्या आमच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की काश्मीर मधलं 370 कलम रद्द होईल. काश्मीरमध्ये मी असं झेंडा फडकू शकत नव्हतं आमचा तिरंगा. मी स्वतः श्रीनगरच्या चौकामध्ये गेलेलो आहे, मी दोन आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. त्यांनी ज्या श्रीनगरचा उल्लेख केला की त्या झेंडाचा अंपार होतो ना, तिथे झेंडा लावायला आम्ही गेलो होतो. तेव्हा मी महाविद्यालयामध्ये आता फिरतो संध्याकाळी दुपारपर्यंत सगळ्यात जास्त गर्दी कुठे दिसते, वाईन शॉप लाईन लागलेली असते, देशी दारूवर लाईन लागलेली असते. आणि मला सांगायला खरं म्हणजे वाईट वाटत की त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या तरुणांची जास्त असते. इकडे जा, कुठे फुगे विकले जात आहे, पांट्या विकल्या जात आहे. मला अनेक पालक येतात, हो आमचं पूर्ण 10 वर्षाचा आहे, पा दारू घेऊन पडलेला आहे, 10 रुपयात पांटे भेटते, हात भट्टी भेटते, तरुण पित आहेत, लहान मुलं पित आहेत. भेटलो आज काळामध्ये विशेष बाबा, तू सकाळपासून भेट राहतो, तुम्ही सगळं सांगतो. मला खरं कधी कधी लाज आहे वाटत, पण आम्ही काय करतो, आमची भावी पिढी बसलेली आहे, 10 वर्षाचा 15 वर्षाचा पोरगा आहे, 12 वर्षाचा पोरगा आहे, 18 वर्षाचा पोरगा आहे, काय करतोय, हा व्यायाम शाळेत जात नाही, हा तालमीमध्ये जात नाही, हा पळायला जात नाही. तर आज सकाळ झाली की त्याचे आईबाब सांगतात, भाऊ सकाळी 6 वाजता शोधायला जायला पडतं, सकाळी 6 वाजताच सुरू होऊन जातो, सकाळी 7 वाजता सुरू होऊन जातो. म्हणून मित्र माझा आपल्याला आवाज आहे, आपल्याला मी विनंती करणार आहे की या व्यस्तांपासून लांब राहा. कॉलेजमध्ये आपण जातात
आता काही औषधे कमी आहे पण विमलच्या पुढ्या मी किती खातो, माणिकचंद मी किती खातो, आता माग झालं म्हणून कमी झालंय. पण पूर्वी काय होतं, अगदी अलीकडच्या काळात 5-10 वर्षापूर्वी सगळ्या कॉलेजच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसच्या भिंती रंगलेल्या माणिकचंद फायदर दिवस उलटायचं काय कारण काय कॅन्सर होत आहे, अनेक तरुण मरत आहेत, तोंडाचे कॅन्सर होत आहेत, दारूमुळे सगळे भक्कीचं संपत आहेत. मला वाटतं आजच्या तरुण पिढीने कसं राहिलं पाहिजे, अरे दररोज व्यायाम करा, दूध प्या, सगळे धावायला जा, तुमच्याकडून अपेक्षा ही आहे, तेव्हा तुम्ही या राष्ट्रभक्ती साधे म्हणजे पुढे तरी चांगले बलदंड युवक व्हाल, तुमच्या बलगटामध्ये जोर येईल. जरूर कसा असला पाहिजे, रस्त्याने चालला की सगळ्यांनी बघितलं पाहिजे की कोण चाललंय, ते तर आता नुसते धक्का लागल्याकडून तो बोलतो तो 3 ठिकाणी जाऊन पडतो, 3 ठिकाणी जाऊन पडतो, हातापायाला अगरबत्त्या झाल्यात काही नाही राहिलं. आपल्याला टिकायचं आहे, टिकवायचं आहे, आपल्याला त्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करायचं आहे, सुराज्याचं रूपांतर आपल्या सुराज्यामध्ये करायचं आहे. आणि म्हणून तुमची आपली मित्र सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मी आत्ता पुन्हा त्याला विनंती करेल की व्यसनापासून मात्र लांब राहा, कुठलंही व्यसन करू नका. मी आजपासून आपल्याला सांगेल, आपण एका मोठा उत्सव साजरा करतो आहोत आणि त्यामुळे आपण कुणी तंबाखू खाऊ नका आयुष्यामध्ये, कुणी दारू पिऊ नका, कुणी व्यसन करू नका, चांगलं शरीर असती कमवा. आणि या देशासाठी, या देशाच्या मातीच्या संरक्षणासाठी डोके भरपूर आहेत. पाकिस्तान तोंड काढतंय, इकडून चायना तोंड काढतंय, इकडून बांगलादेश काय म्हणतंय, अनेक मोठी संकट आपल्या समोर आहेत. आणि जेव्हाही देशावर संकट येईल त्यावेळेला छातीचा कोट करून, छातीची धार करून सगळ्यांनी लढण्यासाठी सज्ज राहावं, एवढंच आवाहन मी आपल्याला या प्रसंगी करतो. पुन्हा आपल्याला या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, 15 ऑगस्टच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.